आज सर्वजण पार्टी करण्याच्या मूडमध्ये असणार दोन हजार एकवीस हे निश्चितच चांगलं होतं काही जण म्हणतील बरं होतं उद्यापासून नवीन वर्षाचे संकल्प सुरू होतील कुणाचा डाएट प्लॅन आहे कुणी जिमला जाणं सुरू करेल कुणाला गाडी घ्यायची असेल कुणाला घर घ्यायचं असेल येणाऱ्या वर्षामध्ये हे झालं तुमचं आमचं परंतु यावेळेस सरकारने देखील नवीन वर्षासाठी नवनवीन उत्पन्नाचे मार्ग शोधण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा संकल्प केलेला दिसतोय आज चर्चा आपण हीच करणार आहोत की सरकार हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या वस्तू आणि सेवांसाठीचा कर वाढवणार आहेत किंवा कमी करणार आहेत आणि पर्यायाने तुमच्या आमच्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होतील किंवा महाग होतील याची आज चर्चा करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो हो। कोरोना काळामध्ये ज्या वेळेस बाहेर पडता येत नव्हतं आणि बाहेरचं काहीतरी खाण्याची चटपटीत खाण्याची इच्छा होत होती त्यावेळेस तुमच्या आमच्या मदतीला धावून आलेल्या काही ज्या ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यानंतर तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी करणाऱ्या जे होते स्विगी घ्या झोमॅटो घ्या यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये सरकारद्वारे कर लावलं जाणारे आणि त्याच्यासाठी जवळपास पाच टक्के जीएसटी आमच्याकडून वसूल केला जाणार आहे सरकारचं ह्याच्यावरती म्हणणं असं आहे की खूप सारे असे अनरजिस्टर्ड रेस्टॉरंट आहेत ज्याच्यामुळे शासनाचा महसूल बुडतोय म्हणून हा जीएसटी जो आहे पर्यायाने आता तुमच्या आमच्याकडून वसूल केला जाणार आहे नंतर ओला उबेर कॅब ज्यांच्या कुणाकडे फोर व्हीलर नाहीये त्या सर्वांना फोर व्हीलरने प्रवास करण्याची मुभा आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी या ओला उबेरमुळे मिळाला होता येणाऱ्या काळामध्ये या ओला उबेरच्या राईड्स ज्या आहेत याच्यावरती देखील पाच टक्के जीएसटी सरकारद्वारे लावणार जाणार आहे थोडक्यात काय जिथं शंभर रुपये द्यावे लागत होते तिथे आता एकशे पाच रुपये तुम्हाला आम्हाला द्यावे लागणार आहेत पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पादत फुटवेअर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये बूट वगैरे सर्व चाले याच्यावरती अगोदर पाच टक्के जीएसटी द्यावा लागत होता परंतु येत्या वर्षीपासून याच्यावरती बारा टक्के जीएसटी आकारला जाणार आहे म्हणजे पाचशे रुपयेचा जर का तुमचा चप्पल असेल तर त्याच्यावरती अगोदर पाच टक्के जीएसटी लावल्यानंतर तो पाचशे पंचवीस रुपयेचा होत होता परंतु आता बारा टक्के ज्यावेळेस त्या पाचशे रुपयेच्या चप्पलवरती लावले जातील त्यावेळेस त्याची किंमत पाचशे साठ रुपये होईल म्हणजे पस्तीस रुपये एक्स्ट्रा तुम्हाला त्याच्यावरती द्यावे लागणार आहे याशिवाय जे रेडीमेड कपडे आहेत याच्यावरती देखील जी एस टी पाच टक्क्यांवरून बारा टक्के द्यावा लागणार आहे म्हणजे कपडे देखील येणाऱ्या काळामध्ये महाग होणार आहेत असं आपल्याला दिसतंय नंतर आपण बघूयात ते म्हणजे कोणतं जे आपण डेबिट कार्ड वापरतो क्रेडिट कार्ड वापरतो किंवा आपले जे विड्रॉल्स होतात एटीएम मधून कॅश काढताना तर या सगळ्यांवरती देखील आता येणाऱ्या काळामध्ये सरकार वेगवेगळ्या मार्गाने कर लावते किंवा वेगवेगळ्या मार्गाने त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन फीस लावण्याचा प्रयत्न करताना दिसतंय एटीएम कॅश विड्रॉल जे आहेत त्याच्यावरती देखील यावर्षी चार्जेस लागणार आहेत फ्री विड्रॉल काही अलाउड केलेले आहेत बँकांनी तर ते जर का लिमिट संपलं तर लिमिट संपल्यानंतर अगोदर वीस रुपये त्याच्यावरती चार्ज केले जात होते आता वीसच्याऐवजी एकवीस रुपये चार्ज होणार आहे अगोदर पाच ट्रान्झॅक्शन्स हे फ्री होते आता येणाऱ्या काळामध्ये जिथे मेट्रो सिटीज आहेत मेट्रो सिटीजमध्ये फक्त तीन ट्रान्झॅक्शन्स हे फ्री असणार आहेत आणि तिथून पुढं प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती एकवीस रुपये प्लस टॅक्स या पद्धतीने ते वसुली करणार आहेत मेट्रो सिटीजमध्ये मग येते कोण कोण मुंबई येते दिल्ली हैदराबाद चेन्नई बेंगलुरू आणि कोलकाता बाकी ठिकाणी पाच जी पाच ट्रान्झॅक्शन्स करण्याची जी लिमिट होती ती आहे तशीच ठेवण्यात आलेली आहे अजून तुम्ही ऑनलाईन डेबिट आणि क्रेडिट कार्ड जे वापरत होतात ऑनलाईन पेमेंट ही काळाची गरज आहे असं आपल्याला सांगण्यात आलं होतं आपण देखील ते मान्य केलं परत सरकारचं जे डिजिटल इंडियाचं जे धोरण आहे त्याला देखील ते पूरक होतं कॅश कॅरी करावी लागत नाही आपल्याला ह्याच्यामुळे ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे कार्ड सोबत असलं तरी सुद्धा भागत होतं ऑनलाईन बँकिंग जसं वाढत गेलं गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये त्याच्यासोबतच ऑनलाईन फ्रॉड देखील वाढत गेले आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे पेमेंट गेटवेज आहेत जे आपण आपल्या मोबाईलवरती वापरतो त्यांच्या डिटेल्स जे आहेत ते आता इथून पुढे त्या गेटवेजवरती सेव्ह होणार नाही आहेत आणि हे सर्व कशानुसार होतंय आर बी आयने ने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसार हे होते थोडक्यात काय तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या डिटेल्स ज्या आहेत त्या आता तिथे फीड कराव्या लागणार आहेत नंतर एटीएम कॅश विड्रॉलचं सांगितलं मी तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे देखील सांगितलं अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन पेमेंट गुगलवरती जे आपण करत होतो या संदर्भातले नियम सुद्धा बदलणार आहेत समजा तुम्हाला गुगल ॲपद्वारे तुम्ही व्हिसा किंवा मास्टर कार्ड जर का वापरत असाल आणि तसं जर का पेमेंट करत असाल तर तुम्हाला डेबिट आणि कार्ड डिटेल्स या प्रत्येक वेळेस भराव्या लागणार आहेत इथे देखील तुमच्या कार्ड संदर्भातल्या डिटेल्स ज्या आहेत ह्या सेव्ह करू शकणार नाही आणि हे आर बी आयच्या गाईडलाईन्स आहेत प्रत्येक वेळेस इन्फॉर्मेशन भर भरावीच लागणार आहे ह्याचं माग कारण काय मगाशी जसं म्हटलं की फ्रॉड जे होत आहेत ते फ्रॉड कंट्रोल करणं हा त्यामागचा महत्वाचा हेतू आहे आता आपल्याला दिसतंय असं हे सगळं फ्रॉड वगैरे वाचवण्याच्या नादामध्ये तुमचं आमचं कष्ट जे आहे थोडंसं प्रत्येक वेळेस टाईप करण्यासाठीच ते वाढणार आहे अजून एक मुद्दा सांगतो तो, तो म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक जे आहेत या ठिकाणी देखील आता तुम्हाला दहा हजार रुपये मॅक्स इतकेच एका वेळीच डिपॉझिट करता येऊ शकणार आहेत जर का तुम्ही हे लिमिट ओलांडलं तर तुम्हाला त्याच्यावरती देखील चार्जेस लागणार आहेत थोडक्यात काय की सरकार म्हणा किंवा आरबीआय जे म्हणा हे वेगवेगळ्या मार्गाने आता आपल्याकडून महसूल मिळवण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करते आता हा महसूल जो काही त्यांच्याकडे गोळा होणार आहे हा महसूल परत वेगवेगळ्या योजनांच्या रूपाने परत आपल्यापर्यंतच येणार आहे आणि हे सतत सरकारकडून सांगितलं देखील जात आहे अजून स्वस्त काय होणार आहे हे देखील बघूयात सगळ्याच गोष्टी महाग होणार आहेत अशातली गोष्ट नाहीये स्वस्त काय काय होणार आहे तर कॅन्सर संदर्भातली जी औषधं आहेत ती स्वस्त होणार आहेत आणि बायो डिझेल जे आहे हे देखील स्वस्त होणार आहे त्याच्यावरती अगोदर अठरा टक्के जीएसटी लागत होता आता त्याच्यावरती अठराच्या ऐवजी पाच टक्के जीएसटी लागणार आहे हळद जे आहे हळदीवरती यापूर्वी कोणत्याही पद्धतीचा जीएसटी लागत नव्हता परंतु येत्या वर्षापासून कदाचित हळदीवरती देखील पाच टक्क्याचा जीएसटी हा लागू शकतो आणि सरकार त्या संदर्भात काय निर्णय घेते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे जी एस टी हा जो आहे हा अप्रत्यक्ष कर आहे याच्या अगोदर देखील आपण या अप्रत्यक्ष कराविषयी चर्चा केलेली आहे अप्रत्यक्ष कर जो आहे हा असा कर असतो जो दुसऱ्याच्या अंगावरती ढकलता येऊ शकतो थोडक्यात हा कर आजच्या दिवशी आपल्या अंगावरती ढकलला गेला त्याच्यामुळं पर्यायाने येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे काही ऑनलाईन फूड ऑर और, ऑर्डर करतायत ते तुमच्या राईड्स ज्या आहेत ओला उबेरवाल्यात त्या चप्पल कपडे आणि तुमचे डेबिट क्रेडिट कार्डसाठीचे ट्रान्झॅक्शन्स एटीएम मधून तुम्ही करत असलेल्या विड्रॉल्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मागणार आहेत तर तुम्हाला आपली आजची ही माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा याच्याविषयी अजून काही माहिती तुमच्या जवळ जर का असेल तर ती देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद